बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान पद आणि देश सोडल्यानंतर बांगलादेशचे लष्कर प्रमुख हे अंतरिम सरकार स्थापन करू असं म्हणाले होते. या अंतरिम सरकारचं नेतृत्व नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ मोहम्मद युनुस यांनी करावं अशी मागणी आंदोलक विद्यार्थी संघटनांची होती. त्यानुसार युनुस हे आता बांगलादेशातल्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार आणि प्रमुखही असतील असं राष्ट्रपतींच्या माध्यम सचिवांनी सांगितलंय. राष्ट्रपती लष्कर आणि विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या एका बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. मोहम्मद युनुस म्हणाले की ज्या विद्यार्थ्यांनी एवढा त्याग केला तेच मला या कठीण काळात नेतृत्व करण्यास सांगतायत, तर मी नकार कसा देऊ शकतो. पण कोण आहेत मोहम्मद युनुस आणि त्यांनाच देशाचे अंतरिम नेते म्हणून पसंती का दिली जाते? मोहम्मद युनुस यांना गरिबांचा बँकर या नावाने ओळखलं जातं. श्रीमंतांप्रमाणेच गरिबांनाही कर्ज दिलं जाणं फक्त गरजेचंच नव्हे तर आर्थिक शहाणपणाचंही आहे हे त्यांनी आपल्या ग्रामीण बँकच्या चळवळीतून दाखवून दिलंय. याच कारणासाठी त्यांना 2006 साली शांततेचं नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं होतं. मोहम्मद युनुस यांनी सुरू केलेल्या सूक्ष्म वित्त पुरवठा चळवळीतून जगभरातल्या 70 लाख गरिबांना कर्ज वाटली गेली. या सुविधेच्या बहुतांश लाभार्थी महिला होत्या. प्राध्यापक युनुस सांगतात की 1976 साली बांगलादेशमधल्या चितगाव विद्यापीठात अर्थशास्त्र शिकवत असताना त्यांना पहिल्यांदा ही कल्पना सुचली. तोपर्यंत बांगलादेशमधल्या गोरगरिबांना 25% व्याज आकारणाऱ्या स्थानिक सावकारांकडून कर्ज घ्यावं लागायचं. बांगलादेशमधल्या यशानंतर जगभरातल्या विकसनशील देशांनी ही सूक्ष्म वित्त पुरवठा योजना राबवायला सुरुवात केली. लवकरच त्याचे अनुकूल परिणाम दिसू लागले. उत्पन्न कमी त्यामुळे बचतच तुटपुंजी होत असल्यामुळे गुंतवणुकीसाठी मग काहीच उरत नव्हतं. या दुष्टचक्रातून गरिबांना बाहेर काढण्याचा मार्ग प्राध्यापक युनुस यांनी शोधून काढला. कारण यामुळे अत्यंत गरीब देखील कर्ज घेऊन स्वतःचा एक छोटा व्यवसाय सुरू करू शकले. मोहम्मद युनुस देशभरात लोकप्रिय होऊ लागले. मग 2007 साली त्यांनी स्वतःचा राजकीय पक्ष सुरू करण्याची घोषणा केली, ज्यामुळे तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना आणि प्राध्यापक युनुस यांच्यात वितुष्य निर्माण झालं. तेव्हा देशात प्रचंड राजकीय अस्थिरता होती. बांगलादेशात लष्कर काळजीवाहू सरकार चालवत होतं आणि लोकनियुक्त पंतप्रधान शेख हसीना नजर कैदेत होत्या. याच दरम्यान मार्च 2011 युनुस यांना तत्कालीन बांगलादेश सरकारने ग्रामीण बँकेच्या प्रमुख व्यवस्थापक पदावरून काढलं. याचं कारण ठरलं डिसेंबर 2010 शेख हसीना यांनी केलेले आरोप. त्यांनी म्हटलं होतं की युनुस यांची ग्रामीण बँक भ्रष्टाचाराने पोखरलेली असून गरिबांना आधार देण्याऐवजी ही बँक त्यांचं शोषण करते आहे. तसंच युनुस हे ग्रामीण बँकेला स्वतःची वैयक्तिक संपत्ती समजून मंगरुरीने वागत असल्याचंही त्या म्हणाल्या होत्या. शेख हसीना सरकारने मग स्वतंत्र समिती नेमून ग्रामीण बँकेच्या कारभाराची चौकशी सुरू केली. अनेकांच्या मते हसीना यांना ग्रामीण बँकेचा ताबा हवा होता. त्यानंतर एका डॉक्युमेंटरीमधून ग्रामीण बँकेमधले कथित घोटाळे दाखवले गेले. अर्थात ग्रामीण बँकेने हे सर्व आरोप धुडकावून लावले. त्यावेळेचं नॉर्वे सरकार या ग्रामीण बँकेचा मुख्य देणगीदार होतं. चौकशी अंती नॉर्वेमधल्या सरकारने ग्रामीण बँकेला क्लीन चिट दिली. मात्र ग्रामीण बँक यापूर्वीही एकदा वादात आली होती. 2002 साली वॉल स्ट्रीट जर्नलचे पत्रकार डॅनियल पर्ल यांनी एक लेख लिहून ग्रामीण बँकेचा कारभार आणि तिथले गैरव्यवहार उघडकीस आणले होते. जितका गाजावाजा केला जातोय तितक्या प्रमाणात ही बँक प्रभावी किंवा उपयुक्त नाही असा दावा या लेखातून डॅनियल पर्ल यांनी केला होता. त्यानंतर काही काळाने कराचीमधल्या अतिरेक्यांनी डॅनियल पर्ल यांची हत्या केली होती. 2010 ग्रामीण बँकेच्या 250 शाखांनी देशभरात तब्बल 1.65 अब्ज युरोंचं कर्ज वाटप केलं होतं. यातली बरीच रक्कम ही शेवटी बुडीत खात्यात निघाल्याचंही समोर आलं. गेल्या 2 दशकांमध्ये मात्र शेख हसीना आणि मोहम्मद युनुस यांच्यामधील राजकीय खडाजंगी सुरूच राहिली. जानेवारी 2024 ग्रामीण बँकेने कामगार कायद्यांचं पालन केलं नाही असं म्हणत प्राध्यापक युनुस यांच्यासह आणखी 3 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. ही कारवाई सुद्धा पंतप्रधान शेख हसीनांच्या दबावात राजकीय सूडबुद्धीतून होत होती असे आरोप झाले. मात्र इतक्या सगळ्या आरोपांनंतरही प्राध्यापक युनुस हे त्यांच्या साध्या राहणीमान आणि निश्चयी स्वभावासाठी बरेच लोकप्रिय ठरले. ग्रामीण बँकेच्या 25% समभागांवर बांगलादेशी सरकारची मालकी असून उर्वरित 75% मालकी हक्क हा खुद्द गरीब कर्जदारांचा आहे. त्यामुळे इतक्या सगळ्या टीकेनंतरही बांगलादेशमध्ये सामाजिक बदलाची ही आर्थिक चळवळ उभी करण्यामागचं श्रेय निर्विवादपणे मोहम्मद युनुस यांनाच दिलं जातं. आणि त्यामुळेच शेख हसीना यांचं सरकार गेल्यानंतर बांगलादेशमध्ये निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी मोहम्मद युनुस यांनीच पुढे यावं अशी मागणी आंदोलक विद्यार्थी करत होते.